आज आपण घरच्या घरीच एकदम मस्त टम्म फुगलेली खुसखुशीत खमंग फ्रेश मटरची कचोरी कशी बनवायची हे पाहणार आहेत. आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कचोरी बनवण्यासाठी इथं मी एका मोठ्या बाउलमध्ये 2 कप मैदा चाळून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. कचोरी मस्त खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये 6 ते 7 चमचे तेल घालायचं आहे. 2 कप मैदा असेल तर पोहे खायच्या चमच्याने 7 चमचे तेल घालायचं. तेल घातल्यामुळं कचोरी मस्त खुसखुशीत होती. तर हे पहा, आम्ही 7 चमचे तेल घातलेलं आहे आणि आता घातलेलं तेल सगळ्या मैद्याला छान असं चोळून घ्यायचं. सगळ्या मैद्याला छान तेल चोळून घ्यायचं म्हणजे कचोरी छान खुसखुशीत होती. तर हे पहा, आम्ही मैद्याला छान असं तेल चोळून घेतलेलं आहे आणि मी गरम करून तेल घातलेलं नाही, साधंच तेल घातलेलं आहे. थोडंसं कोमट करून तेल घातलं तरी सुद्धा चालेल किंवा गारच घातलं तरी सुद्धा चालतं. तर मस्त असं मैद्याला तेल लावून झालं की लगेच त्याच्यामध्ये असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं. तर पीठ आपल्याला जास्त पातळ मळायचं नाही, आपण चपातीला पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळायचं. पीठ मळून झाल्याच्या नंतर आपण पीठ 10 मिनिटं भिजत ठेवणार आहे इथं. आणि पीठ भिजल्याच्या नंतर थोडंसं पातळ होतं त्यामुळे सुरुवातीला जास्त पातळ मळायचं नाही, थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. तर हे पहा, मस्त असं पीठ मळून झालेलं आहे आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं पीठ भिजत ठेवायचं म्हणजे मस्त मऊ पीठ होतं. पीठ भिजतंय तोपर्यंत आपण कचोरीसाठी मसाला बनवून घेऊया. तर त्याच्यासाठी इथं मी 1.5 कप फ्रेश मटर घेतलेले आहेत आणि मटर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात मटर काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या, किंवा मिरच्या तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त घाला. 1/2 इंच आल्याचे तुकडे घालायचे आणि मिक्सरला थोडंसं जाडसर असं बारीक करून घ्यायचं. एकदम जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं. तर हे पहा, मी थोडंसं जाडसर असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि आता लगेच आपण मसाला बनायला घेऊया. गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आणि 1/2 चमचे जिरे घालायचे. 5-6 कढीपत्त्याचे पानं असे तोडून घालायचे. जिरे आणि कढीपत्ता छान तळलं की लगेच त्याच्यामध्ये काही मसाले घालूया. तर इथं मी 1 चमचा धना पावडर घेतलेले आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा चाट मसाला घ्यायचा आणि 1 चमचा गरम मसाला. हे सगळे मसाले घालायचे म्हणजे कचोरी खायला एकदम मस्त लागती खमंग. आणि मसालेसुद्धा थोडेसे तेलात तळून घ्यायचे. छोट्या चमच्याने 1/2 चमचा हळद घालायची आणि थोडंसं तेलात तळून झालं की लगेच त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं. बेसन घालून आपल्याला फक्त 1/2 मिनिट हे तळून घ्यायचं आहे. एकदम बारीक गॅस करायचा आणि सगळे मसाले छान थोडेसे असे तेलात परतून घ्यायचे. मसाले जास्त करपायचे सुद्धा नाही, थोडेसे परतले की लगेच त्याच्यामध्ये जे अगोदर आपण वाट्याने वाटून ठेवलेले येतं ते घालायचे. तर हे पहा, सगळे मसाले छान असे परतून झालेले येतं. वाटून ठेवलेले वाट्याने घालायचे आणि आपल्याला सगळं छान हे परत 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे. बारीक गॅसवरच परतून घ्यायचं म्हणजे वाट्याने सुद्धा छान परतलं जात येतं. बारीक गॅस ठेवायचा आणि असं एक सारखं हलवीत राहायचं म्हणजे मसाले आणि मटर कढईला चिटकणार नाही. तर हे पहा, 2-3 मिनिटं छान असे वाट्याने सुद्धा मी परतून घेतलेले येतं. आणि आता इथं सगळ्यात शेवटी थोडस मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि बारीक कापलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि परत एक वेळा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि सगळं चांगलं मिक्स करून झालं की 1 चमचा साखर घालायची आणि सगळ्यात शेवटी 1 चमचा साखर घालायची. साखर घालून परत एक वेळा थोडंसं एकत्र करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. गॅस बंद करायचा आणि सगळा मसाला एखाद्या ताटात काढून घ्यायचा किंवा गॅसवरून असंच पॅन खाली काढून घ्यायचा आणि मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा. मसाला पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर त्याची कचोरी बनवायची. गॅस बंद करून मसाला मी थंड करायला ठेवलेला आहे आणि तोपर्यंत पीठ सुद्धा छान भिजलेले. तर परत थोडंसं पीठ मळून घ्यायचं म्हणजे मस्त मऊ पीठ होतं. आणि मस्त पीठ भिजलेलं आहे, असं छान पीठ मळून घ्यायचं म्हणजे कचोरी सुद्धा छान खुसखुशीत होती. तर हे पहा, मी परत थोडंसं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता लगेच आपण कचोरी बनवायला घेऊया. तर पिठातलं थोडंसं पीठ काढून घ्यायचं. तुम्हाला किती लहान मोठी कचोरी बनवायची त्याप्रमाणे पीठ काढून घ्यायचं आणि असं हातावरती चोळून छान त्याचा उंडा बनवून घ्यायचा. आणि लगेच ह्याची आपल्याला थोडीशी जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची आहे. पुरी लाटताना थोडीशी जाडसरच लाटून घ्यायची, जास्त पातळ लाटायची नाही.
हे पहा, अशी थोडीशी जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची आणि तोपर्यंत मसाला सुद्धा गार झालेला आहे, त्याच्यातला थोडासा मसाला आपण काढून घेऊया आणि पुरीवरती ठेवायचा, आणि पुरी हातात उचलून घ्यायची. आणि हे पहा मी बनवते त्याप्रमाणे मस्त अशी कचोरी आपल्याला बनवून घ्यायची आहे. सगळ्या बाजूनी कडा व्यवस्थित जुळून घ्यायच्या आणि मस्त बंद करून घ्यायच्या. आणि तसं जर चिटकत नसेल तर थोडंसं त्याला पाण्याचं बोट लावायचं आणि व्यवस्थित बंद करून घ्यायचं, म्हणजे कचोरी तळून घेत आणि तेलात फुटणार नाही. तर हे पा मसाला भरून सगळ्या कडा छान अशा मी बंद करून घेतलेल्या आहेत. आणि आता पळपटावर ठेवायचं आणि हलक्या हाताने थोडंसं दाबून घ्यायचं. असं थोडंसं हलक्या हाताने दाबून घेतल्यामुळे जे आपण त्याच्यामध्ये मसाला भरलेला आहे तो सगळ्या बाजूने छान असा पसरला जातो. जास्त पण दाबायचं नाही, हलक्या हाताने थोडंसं दाबून घ्यायचं. आणि हे पा मस्त अशी एक कचोरी आपली तयार झालेली आहे. आणि अजून थोडेसे मी अशाच बनवून घेते. तुम्हाला जर सुरुवातीलाच एकदम सगळ्या बनवून घ्यायच्या असल्या तरी सुद्धा चालेल, किंवा होत्या तशा तळून घ्यायच्या. सगळे एकदम बनवून घेतले तर त्याच्यावर काहीतरी कपडा झाकण टाकायचा, म्हणजे खरपजणार नाहीत. तर हे पा मी चार कचोरी बनवून घेतलेल्या आहेत. आणि तोपर्यंत तेल सुद्धा गरम झालेलं आहे. कचोरी तळण्यासाठी सुरुवातीला जास्त तेल कडकडीत गरम करायचं नाही, थोडंसं मध्यमच गरम करून घ्यायचं. आणि लगेच तेलात कचोरी सोडून घ्यायची, मध्यम गॅस ठेवायचा आणि मस्त खुसखुशीत होईपर्यंत कचोरी आपल्याला तळून घ्यायची आहे. तेलात कचोरी सोडल्याबरोबर लगेच पलटी करायची नाही, खालच्या बाजूने अगोदर थोडीशी तळू द्यायची आणि त्यानंतरच अशी पलटी करून घ्यायची आहे. आणि असंच अधूनमधून पलटी करीत राहायचं आणि दोन्ही बाजूनी छान खुसखुशीत होईपर्यंत कचोरी तळून घ्यायची आहे. कचोरी तळीत असताना फुल गॅस करायचा नाही, मध्यम गॅसवरच तळून घ्यायची, म्हणजे छान खुसखुशीत होती. घरच्या घरीच कचोरी बनवायची खूप सोपी आहे आणि अगदी झटपट बनून होती आणि खूप मस्त होत्या त्या खुसखुशीत आणि खमंग. तर हे पा अधूनमधून पलटी करून दोन्ही बाजूनी छान अशी कचोरी मी तळून घेतलेली आहे आणि मस्त फुगलेली आहे आणि बिलकुल तेलकट झालेले नाही आहे. आणि त्याला कलर सुद्धा किती छान आलाय तुम्ही बघू शकता. तर लगेच आपण तळून झालेली कचोरी काढून घेऊया आणि राहिलेली सगळ्या अशा पद्धतीने बनवून घेऊया. आणि बघा, आपल्याला बाहेर एक कचोरी घ्यायची म्हणलं तर 15-20 रुपये तरी लागते. तर आणि आपण घेतलेल्या साहित्यामध्ये कमीत कमी 13 ते 14 कचोरी बनवून तयार होतात अशा मध्यम साईजच्या. तर हे पाय तर सगळ्या कचोऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि किती मस्त झाल्या तर तुम्ही बघू शकता. बिलकुल तेलकट झालेले नाहीत आणि खूप मस्त झाल्या त्या खुसखुशीत आणि खमंग. तर तुम्हाला मी एक कचोरी फोडून दाखवते किती छान झालेली आहे खुसखुशीत आणि तेलकट तर बिलकुल झालेली नाही आहे. तर तुम्ही सुद्धा अशी झटपट आणि मस्त खुसखुशीत खमंग फ्रेश मटरची कचोरी नक्की बनवून बघा. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.